नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी उद्यासाठी कुठले लेवल्स इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करा. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, एंजल वन ॲपमध्ये आपण लॉग इन केलेलं आहे. होममध्ये आल्यानंतर ना इन्स्टाटेचं फीचर जे दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं. जसंही आपण त्याच्यावरती टॅप करू, आपल्यासमोर निफ्टीचं 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन झालेलं आहे. आजच्या दिवशी आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली. तुम्ही इथं पाहू शकता, इथं ओपनिंग झाल्यानंतर ना परत फॉल मिळाला, परत वरच्या साईडला बाउन्स बघायला मिळाला. कारण की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं 19,680 पासून 19,700 एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे. एक्झॅक्टली ह्याच लेवलपासून आपल्याला परत वरच्या साईडला ह्याच्यामध्ये बाउन्स बघायला मिळाला. परत मार्केट क्लोजिंगच्या टाईमला अगेन इथेच आपल्याला क्लोजिंग बघायला मिळाली. तर मित्रांनो, हा सपोर्ट झोन खूप इम्पॉर्टंट असणार आहे. पॉसिबिलिटी जास्त, इथूनच आपल्याला वरच्या साईडला तेजी बघायला मिळू शकते. इन केस इथून आपल्याला जे आहे हा सपोर्ट झोन ब्रेक झाला, म्हणजे ऑलमोस्ट 19,680 खाली जर कॅन्डल सस्टेन करून क्लोजिंग दिली, तर आपल्याला निफ्टीमध्ये फॉल पण बघायला मिळू शकतो. हे तर झालं निफ्टीचं. आता आपण डिस्कस करूया बँक निफ्टीबद्दल. ह्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे. जसंही आपण त्याच्यावरती टॅप करू, आपल्यासमोर बँक निफ्टीचा 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन झालेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं वरच्या साईडला 44,500 पासून 44,400 एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल असणार आहे. एक्झॅक्टली आज पण त्याच लेवल पाशी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये रिजेक्शन बघायला मिळालं. आणि खालच्या साईडला एक सपोर्ट झोन पण आहे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट, 43,800 पासून 43,900 तर मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट सपोर्ट झोन असणार आहे. कारण की बँक निफ्टी ह्या लेवल आल्यानंतर मल्टिपल टाइम वरच्या साईडला आपल्याला बाउन्स करताना दिसलेला होता. तर आता जर फॉल पण झाला तर इथे सपोर्ट घेऊन आपल्याला वरच्या साईडला तेजी बघायला मिळू शकते. इन केस वरच्या साईडला रेजिस्टन्स झोन पण ब्रेक झाला तर वरच्या साईडला बाउन्स पण बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी. तुम्ही आपल्या चार्टवरती ड्रॉ नाही केला असाल तर ड्रॉ करून घ्या. मित्रांनो, तुम्ही जे आहे इन्स्टाट्रेड फीचरचं यूज करून डायरेक्टली इथूनच बाय कॉल आणि बाय पुट पण करू शकता. आपल्याला बाय कॉल करायचं असेल तर आपण ह्याच्यावरती टॅप करू. जसंही आपण ह्याच्यावरती टॅप केल्यानंतर ना आपल्यासमोर जे आहे इथं कंटिन्यू दिसेल. कंटिन्यूच्या ऑप्शन्सवरती आपल्याला जे आहे टच करायचं आहे. जसंही आपण कंटिन्यू करू, आपल्यासमोर जे आहे ह्या प्रकारे इंटरफेस ओपन होऊन जाईल. जर तुम्ही कॉलला बाय करून होल्ड करणार असाल तर कॅरी फॉरवर्डमध्ये करणार, आणि जर सेम डे बाय सेम डे सेल करायचं असेल तर इंट्रा डेमध्ये करायचं. लॉट साईजचं जर आपण इथं बघितलं तर बँक निफ्टीचं 25 असतं, तर आपण इथं 1 एंटर करू. आणि खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता इथं लिमिट आणि मार्केटचं ऑप्शन दिलेलं आहे. लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता. जसं की ह्याचा प्राईस चाललेला आहे 110 रुपये, जर तुम्हाला बाय करायचं आहे 105 रुपयेवरती तर तुम्ही इथं एंटर करा. जेव्हा पण ह्याची प्राईस इकडे येईल तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल. आता मार्केट रेट काय असतं? मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते त्याच रेटवरती तुमचं ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल. तर मित्रांनो, हे लेवल्स हे जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथं नंतर ना आपण बायवरती टच करायचं. बायवरती टच केल्यानंतर ना कन्फर्म येईल. कन्फर्मवर टच केल्यानंतर ना आपला ऑर्डर जे आहे सक्सेसफुली एक्झिक्यूट होऊन जाईल. मित्रांनो, हे व्हिडिओ जे बनवले आहेत फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलं आहे. जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण स्टॉकमध्ये फ्युचर ऑप्शन्समध्ये एंट्री प्लॅन करत असाल तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच त्यामध्ये एंट्री प्लॅन करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल वनमध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाही केला असाल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकचा यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.